नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. सततच्या उपोषण अस्त्राचा वापर करणारे मनोज जरांगे हे सध्याच्या घडीला तब्येतीच्या बाबतीत अत्यंत नाजूक झालेले आहेत. त्यांच्या तब्येतीची काळजी तमाम मराठा आरक्षण समर्थकांना आहे आणि आम्हालासुद्धा आहे. एक बरं झालं की त्यांनी किमान पाणी प्यायलं आणि उपोषण करत असताना पाणी ग्रहण करून ते त्यांचं आंदोलन यापुढे नेणार आहेत. पण मुद्दा खरा याच्या पलीकडचा आहे. सरकारनं 16 तारखेपर्यंत म्हणजे 16 फेब्रुवारीपर्यंत काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्यावर हरकती आणि सूचना मागवलेल्या असताना इतक्या तत्काळ आणि असं मध्येच उपोषण करायची गरज काय होती, हा प्रश्न आम्ही सातत्यानं उपस्थित करतो आहे आणि विनंती करतो आहे की हे उपोषण जरांगेंनी मागं घेतलं पाहिजे, त्यांनी हे उपोषण सोडलं पाहिजे आणि आंदोलन करत राहिलं पाहिजे. आंदोलनाच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांना कोणी अडवत नाही, त्यांच्या आंदोलनाचं आणि मागण्यांचं विश्लेषण होत राहील. पण आत्ताच्या घडीला खरी शंका आणि खरी चर्चा ही आहे की या आंदोलनाचं पुढं काय होणार आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत आंदोलन उपोषण टाळावं, आंदोलन उपोषण बाजूला ठेवून 16 तारखेला काय होत आहे ते पाहावं आणि त्याच्यानंतर नवी आंदोलनाची दिशा निश्चित करावी अशी सर्वसाधारण अपेक्षा आहे. समाजात आत्ताच्या घडीला याच मुद्द्यांवरची चर्चा चालली आहे की अशा पद्धतीनं म्हणजे अर्थात ज्या पद्धतीनं जरांगे उठसूट उपोषण करू लागलेले आहेत त्यानं न त्यांची तब्येत सुधारती आहे न मराठा आरक्षण आंदोलनाची तब्येत सुधारती आहे. दोघांच्याही तब्येतीची काळजी ही निश्चित करायला हवी, कारण लोकशाहीमध्ये आपल्या प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आणि भारतात सध्या ज्यांचं सरकार आहे त्या सरकारनी सुद्धा तो हक्क बाधित ठेवलेला आहे. अशा स्थितीमध्ये या संपूर्ण वाटचालीत येऊ घातलेल्या दिवसात मराठा आरक्षण आंदोलनाचं भवितव्य नक्की काय याची चर्चा आपण आजच्या लक्षवेधीत करणार आहोत. आपल्यासोबत या चर्चेमध्ये कोण मान्यवर आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेत आपल्यासोबत जरांगेंचे समर्थक या नात्यानं डॉक्टर सुदर्शन तारक आहेत. आपल्यासोबत या चर्चेमध्ये संजीव भोर आहेत, ते शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतायत, आणि तेजस्विनी चव्हाण आपल्यासोबत मराठा आंदोलक या नात्यानं जोडल्या गेलेल्या आहेत. तुम्हाला स्क्रीनमध्ये थोडेसे फोटो इकडे तिकडे झालेले दिसतायत, ते दुरुस्त होतीलच लगेच. मी चर्चेच्या निमित्तानं पटकन आधी सुदर्शन तारक आपल्याला बोलतो करतो. तारक साहेब, एका गोष्टीचा खुलासा करा की या संपूर्ण वाटचालीत जरांगेंच्या तब्येतीची ही स्थिती ही आंदोलनाच्या तब्येतीवर परिणाम करते. आंदोलन टिकलं पाहिजे, आंदोलनाचा नेता टिकला पाहिजे, आपण परिस्थिती कशी सुधारणार? जय जिजाऊ प्रसादजी. नमस्कार जय जिजाऊ. आपण आपल्या निवेदनामध्ये जी काही विश्लेषण केलेलं आहे त्या अनुषंगाने माननीय मनोज पाटील जरांगे आता सध्या जे काही आंदोलन 6वा दिवस आहे, अन्न पाण्याविना ते सध्या आंदोलन करतायत. परिस्थिती अत्यंत नाजूक स्थितीमध्ये आहे, अतिशय अवघडल्या परिस्थितीमध्ये. काल रक्तस्राव झाला होता, आज पोटामध्ये अतिशय त्रासदायक वेदना निर्माण झाल्या होत्या, त्यामुळं सध्या एक सलाईन लावलेली आहे. आणि त्या संदर्भात त्या ठिकाणी फक्त तेवढंच विनंती करून जे महंत आहेत नारायणगडाचे शिवाजी महाराज आणि सगळ्याच समाजांच्या विनंतीला आग्रह देऊन तेवढी तरी सलाईन त्यांनी घेतली आहे. आम्हाला आनंद वाटतो त्याच्या संदर्भात, परंतु सरकार हे गांभीर्याने कुठे घ्यायला तयार नाहीये आणि सरकार नेमकं काय करतंय, सरकारमधला अनाजी पंत कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे, जेणेकरून मराठ्यांना आरक्षणाची जी बाजू आहे ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं या संदर्भात ही भूमिका का स्पष्ट होत नाहीये याचा सुद्धा खुलासा सरकारकडून होत नाहीये. आज जे काही प्रशासनाची लोक आली होती, आपण 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 डॉक्टर तारक आपण डॉक्टर तारक ज्या वेळेला सरकार अनाजी पंत अशा प्रकारचे उल्लेख करता तेव्हा काही त्यातून संकेत जातात. माझी अशी तुम्हाला विनंती आहे तारक, जेवढा मी या चर्चेच्या निमित्तानं तुम्हाला ओळखू लागलेलो आहे तुम्ही नावं घेताना घाबरत नाही. आताही तुम्ही सरकार आणि अनाजी पंताशी नावं घेऊ नका, थेट मुद्द्याला हात घाला. 100% वेळ आला नक्कीच घेणार आहे आम्ही, त्याच्यामध्ये काही दूध हेच नाही आणि आम्ही कोणाला काही देत नाही, कारण आमचं मानणं हे गरजवंत मराठ्यांसाठीचा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे या मुलांना मुलींना त्याचा फायदा झाला पाहिजे यासाठीचा आंदोलन माननीय मनोज पाटील सरांगे यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. परंतु आज सरकार अत्यंत बिकट अवस्थेमध्ये असणारं हे आंदोलन आहे. आज जर आजची स्थिती पाहिली तर जवळपास 50,000 जास्त संख्या, जायला सुद्धा रस्ता नाही इतकी रेग आंतरवालीमध्ये आता सध्या आहे.
आणि ही जी काय आहे हे पुन्हा जे काही आपण आपल्या निवेदनात म्हटलेलं आहे आंदोलन कुठेतरी कमी होत आहे का? बिलकुल नाही. उलट आता ही संख्या 50,000 एक लाख 2 लाख होऊ शकते अंतरावलीमध्ये. सरकारने याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि सरकारने दिलेलं आश्वासन जे आहे गुन्हे वापस घेऊ, दुसऱ्या दिवशी घेऊ, 24 तासात घेऊ, 1 महिन्यात घेऊ, 2 महिन्यात घेऊ, अरे किती दिवस लावणार आहे? गुन्हे वापस घेण्याची प्रोसेस आम्हाला पण माहिती आहे आणि सरकारला पण माहिती आहे. सरकारने अध्यादेश काढणे, गुन्हे वापस घेणे, तमाम अंतरवाली सराटीमधील सगळे गुन्हे प्लस सगळ्या महाराष्ट्रामधले जे काही गुन्हे दाखल केलेले खोटे गुन्हे ते सगळे वापस घ्यावं आणि ही सरकारला विनंती केलेली आहे. ठीक आहे सरकार. डॉक्टर तारक एक मिनिट, आपल्या सोबत इथे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत संजीव भोर. आतापर्यंत ते सुद्धा अनेकदा आंदोलनांमध्ये सहभागी झालेले आहेत, मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत आणि आंदोलनं कशी करायची कशी चालवायची हे आपल्या सोबत असलेल्या संजीव भोर यांना अतिशय नीट ठाऊक आहे. भोर साहेब, सततच्या उपोषणाच्यामुळे मनोज जरांगींची तब्येत बिघडतीये आणि बिघडलेल्या तब्येतीच्या निमित्तानं चर्चा जेव्हा सुरू होते तेव्हा ती सरकारच्या नाकर्तेपणावर येते. दिलेला शब्द सरकार पाळत नाही असा आक्षेप असतो. सरकारच्या कडे आत्ता शब्द पाळण्याची क्षमता नाही की तांत्रिकदृष्ट्या ही वेळ नाही की हा आरोप खोटा आहे? मुळात ज्या पद्धतीचे आरोप आता सुरू झालेत, उपोषण जसं उपोषणाचे दिवस वाढले तसे आरोप सुरू झालेत. मुळात या हे उपोषण मनोज जरंगे पाटलांना सुरू करण्याची गरज होती का हाच मुळात प्रश्न आहे. कारण 27 डिसेंबरला मनोज जरंगे पाटलांच्या मागणीप्रमाणे त्यांनी एक एक शब्द तपासून, मला वाटतं 2 दिवस प्रत्येक शब्दावर त्यांनी कीस काढला अक्षरशः, आणि ती आधी सूचना जी काढायची त्याचा ड्राफ्ट तयार करताना ते माध्यमांना त्यांनी सातत्याने सांगितलं की वकिलांची फौज घेऊन मी बसलोय, माझ्याकडे भरपूर अभ्यासक माझ्या बरोबर मोठ्या संख्येने आहेत, आणि एका एका शब्दावर भर देत त्यांनी तो ड्राफ्ट मान्य केला. ती आधीसूचनेचा मसुदा सरकारने त्यांच्या मागणीप्रमाणे प्रसिद्ध केला. आता एक नियमामध्ये म्हणजे हे जे 2012 नियम आहेत जात प्रमाणपत्र देण्याचे आणि पडताळणीचे, या नियमांमध्ये बदल करण्यासाठीचा किंवा सुधारणा करण्यासाठीची ही अधिसूचना आहे. ही अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर हरकती मागवाव्या लागतात, कारण कायद्यात तसं प्रोव्हिजन आहे. 2000 जो कायदा आहे याबाबतचा त्यात तसं प्रोव्हिजन आहे, आणि कायद्यातल्या प्रोव्हिजन प्रमाणे जर हरकती सूचना मागवाव्या लागत असतील त्याला मुदत द्यावी लागते. मुदत कशी दिली आहे? 15 दिवसाची मुदत द्यायची आहे. 15 दिवस कसे मोजले जातात हे मनोज जरंगे पाटील असतील त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे. शासकीय कामाचे दिवस, वर्किंग डे, शासनाचे कामाचे दिवस मोजले जातात, त्यानुसार 16 तारीख ही हरकतींसाठी दिली 16 फेब्रुवारी. यात कुठेही चाल ढकल करणं किंवा पुढे ढकलणं असा हेतू नाहीये. विनाकारण आपण प्रक्रिया समजून घ्यायची नाही, आणि आपण प्रक्रिया समजून घेतली नाही मात्र चुकीचं परसेप्शन समाजात पसरवायचं, सरकारच्या बद्दल संभ्रम निर्माण करायचे, यामुळं ना सरकारचा फायदा आहे ना आंदोलनाचा आणि आंदोलनाच्या नेत्यांचा फायदा आहे. जी संजीव भोर, या निमित्तानं एक प्रश्न पटकन आपल्याला विचारतो. आपल्याकडून थोडस इंटरनेट कमकुवत दिसतंय कारण मध्ये मध्ये खरखरखर आवाज येतोय आणि मध्ये मध्ये आपला आवाज जातोय, त्याचीही दुरुस्ती आपण करूच. पटकन मी आपल्याला असं विचारू इच्छितो संजीवजी की यात 2 गोष्टींचे उल्लेख झाले. एक उत्तर आपल्याकडून पहिल्या टप्प्यात मिळालं. दुसरा मुद्दा आता इथे असा येतो की कोण अनाजी पंत आहे जो या संपूर्ण प्रकरणामध्ये जरांगेंच्या मागण्या पूर्ण न होऊ द्यायला कारण ठरलाय. अशा प्रकारचे उल्लेख आणि अशा प्रकारची चर्चा ही योग्य आहे का संजीवजी? मुद्दे सोडून काही आरोप करणं आणि त्याला उत्तर देणं मला हे या चर्चेत अभिप्रेत नाहीये. जो मुद्दा होता 10 तारखेला मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू करण्याची गरज नव्हती, कारण 16 तारखेपर्यंत हरकती मागवलेल्या होत्या. यात कुणीही काहीही वेगळं डोकं चालवलेलं नाही, कुठल्याही अनाजी पंतांनी काही हे बघा विषयापासून जर वेगळ्या दिशेने चर्चा नेली आणि काही बेछूट आरोप करत बसलो आपण तर मूळ विषयाला न्याय मिळत नाही. 16 तारखेला हरकती प्राप्त होतील 16 तारखेपर्यंत, त्यानंतर त्या हरकतींचा विचार सरकारला करायचा आहे. त्या हरकती काही सकारात्मक असतील काही नकारात्मक असतील, असं काही नाही की विरोधातच हरकती येतील. अशाही हरकती आलेल्या असतील की ज्या मनोज जरंगे पाटलांच्या मागणीनुसार जाहीर केलेल्या प्रसिद्ध केलेल्या मसुद्याला पूरक असतील, सपोर्टिव्ह असतील.
त्यामुळे त्याची वाट पाहिली पाहिजे होती, 16 तारखेपर्यंत वाट पाहिली पाहिजे होती. त्यानंतरही सरकारला त्या हरकतींचा निपटारा करून त्या विचारात घेऊन जी पुढील प्रक्रिया करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. ठीक आहे संजीवजी, एका तांत्रिक मुद्द्यासाठीच फक्त आपल्याला थांबवतो. आपलं उत्तर अतिशय नीट सुरू होतं, माफ करा, पण आपल्याकडून इंटरनेट कमकुवत आहे, त्याचं एकदा कनेक्शन तपासून घ्या. मी आपल्यापर्यंत चर्चेला पुढे निश्चित घेऊन येतो. दरम्यान तुम्ही जे मुद्दे मांडलेत त्या मुद्द्यावर एक उत्तर आपल्याला सुदर्शन तारख यांचं लागणार आहे, पण तत्पूर्वी सुदर्शन तारख यांच्यापर्यंत लगेच जाण्याच्या आधी मला तेजस्विनी ताई यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. तेजस्विनी ताई, माझा आवाज तुमच्यापर्यंत नीट येतोय का? एकदा आपण तपासून घेऊयात. हा येतोय, बोला जी. मला या गोष्टीचं उत्तर आपण द्या की ज्या पद्धतीनं आता उपोषणाचं अस्त्र वापरलं गेलं, आणि केवळ उपोषणाचं अस्त्रच नाही तर तब्येतीच्या बाबतीतही अत्यंत प्रतिकूल स्थिती निर्माण केली गेली, हे सगळं टाळता आलं असतं का? समाजात याच्या संदर्भातली काय चर्चा आहे, काय भावना आहे? हे निश्चितच टाळता आलं असतं, टाळलंच पाहिजे होतं. 16 तारखेपर्यंत जर आपल्याला टाइम पिरियड दिलेला होता तर 16 तारखेपर्यंत थांबून त्याच्यानंतर जर त्यांनी हे सगळं केलं असतं तर निश्चित आहे की सर्व गोष्टी योग्य त्या मार्गाने गेल्या असत्या. शक्यता अशी आहे की ती वेळ ही आली नसते उपोषण करण्याची, पण त्यांनी आधीच केल्यामुळे काय झालेलं आहे, समाजाचा जो काय ओघ आहे त्यामुळे समाज पूर्णपणे आता सध्या त्यांच्या प्रकृतीच्या चिंतेत आहे. आरक्षण हा मुद्दा काय म्हणतात बाजूला सरल्यासारखा आहे समाजासाठी, आणि दरांगे महत्वाचे आहेत की दरांगे दादांना काय होता कामा नाही ह्या चिंतेत अख्खा समाज आता सध्या डुबलेला आहे. आणि ज्यावेळेस समाज भावनिक होतो ना त्यावेळेस खूप काही गोष्टी विपरीत घडण्याची सुद्धा शक्यता असते. तर हे आधी सर्व गोष्टी आपण बसून चर्चा करून त्याच्यानंतर हे डिसिजन घेणं खूप गरजेचं होतं. आणि राहिली गोष्ट आंदोलनाची, तर आता हत्ती गेलेला आहे, शेपूट राहिलेला आहे, आणि शेपटासाठी जर आपण हे सगळं करत असू तर हे कुठेतरी अति झाल्यासारखं होतंय आपल्यासाठी, म्हणजे समाजावरतीच अति झाल्यासारखं होतंय. का होतंय तर आता पूर्णपणे भावना गुंतून गेलेल्या आहेत त्यांच्यामध्ये, असा विषय झालेला आहे. बिलकुल तेजस्विनीजी, आपण अतिशय थेटच एका मुद्द्याला हात घालत म्हणालात की आता विषय भावनिक होऊ लागलेला आहे आणि हा भावनिक विषय भविष्यात नव्या पद्धतीची आव्हानं निर्माण करू शकतो. ज्यांना हे समजत नाही त्यांना सोप्या शब्दात असं सांगणं गरजेचं आहे की उद्या जर समजा काही बरं वाईट झालं तर त्याचा परिणाम राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर होऊ शकतो, याचे छोटे छोटे पडसाद आपल्याला पाहायला मिळायला लागलेले आहेत. हे परवडणारं नाही आहे आपल्याला, याची बाब मी आपल्या निदर्शनास आणून देतो. तेजस्विनीताई, पुढचा प्रश्न आपल्याचसाठी आहे, त्यानंतर सुदर्शन तारख यांच्यापर्यंत आपण जाणार आहोत. मला पटकन आपल्याला असं विचारायचं आहे, या संपूर्ण स्थितीमध्ये सरकार जरांगेंचं ऐकत नाही असं आता सांगायला लागणं हे बरोबर आहे का? आजवर जरांगे बोले सरकार डोले अशी स्थिती होती, मग आता सगळं मनासारखं झाल्याच्या नंतर सरकार ऐकत नाही, अनाजीपंत काम करायला लागले, ही भाषा बरोबर आहे का? मुळात काय माहितीये का, आपलं जो एम आहे किंवा आपण जे निश्चित केलेलं एक ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत आहे ना कोणाला काही न बोललेलं कधीही चांगलंच असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपला आरक्षणाचा विषय आहे, आपले म्हणजे कायद्याने आपल्याला ते मिळवायचं आहे, कायद्यात ते टिकलं पाहिजे म्हणून आपली वाटचाल आहे. अन्यथा इकड तिकडची काही गोष्टींना म्हणतात ना राजकारणात ह्या गोष्टी न घेता जर समाज कार्यातून आपण गेलोत तर लवकर त्याचा रिझल्ट आपल्याला मिळेल. आपण राजकारणात जर घुसलो तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे राजकारणात काय होतं आणि काय नाही होत ते. ठीक आहे, पटकन चर्चेला पुढे नेऊ. आता सुदर्शन तारख यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. सुदर्शन तारख, संजीव भोर यांनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की विनाकारण आत्ता उपोषण केलं गेलं, स्वतःला असुरक्षित वातावरणामध्ये विनाकारण टाकलं गेलं, हे सगळं टाळता आलं असतं. आणि त्यात सुद्धा पुढचा मुद्दा असा आहे की ठरवून असं कोणी काहीच करत नाही आहे, 16 तारीख मुदत दिलेली आहे, तोपर्यंत शांत बसायला हवं होतं. प्रसादजी, एक लक्षात घ्या, जे संजीव भोर आमचे मित्र आहेत आणि गेले कित्येक वर्ष सोबत आंदोलन केलेलं आहे, तर मला वाटतं आज ते शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून बोलतायत, त्यांची भूमिका ते मांडतायत, त्याबद्दल मी काही म्हणणार नाही. परंतु ज्या अर्थी एक समाजाचा नेता ज्या समाजाने ठरवलं, माननीय मनोज पाटील जरांगे, हे सरकारला सरकारबद्दल शंका निर्माण झाली आणि त्या संदर्भात जे काही GR काढणार होतं, म्हणजे गुन्हे वापस घेण्याचा लगेच ताबडतोब तुम्ही जाईपर्यंत गुन्हे वापस घेतला जाईल आणि त्या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातले जे विनाकारण आमच्या तरुणावर गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा आंतरवाली सराटी येथील गुन्हे दाखल झालेले आहेत, विनाकारण पूर्ण गाव त्याच्यामध्ये वडण्याचं काम केलेलं आहे,
ही कुठेतरी सरकारचे दुटप्पी भूमिका आहे आणि या भूमिका जर ते गुन्हे वापस घेऊ शकत नाही एक साधा प्रश्न आहे तर मग सरकारबद्दल शंका निर्माण होते आणि त्यामुळे या कारणाने आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. हे प्रसादजी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जे आमच्या भगिनी म्हटलेल्या आहेत की एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आज ही जबाबदारी माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर दोन्ही त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्या ठिकाणी असणारे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावरती ही सरकार म्हणून जबाबदारी आहे. गेल्या 6 दिवसापासून हे पाटील आमचे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी अन्न पाणी न घेता बसलेले आहे. सरकारचा प्रतिनिधी फक्त काय प्रशासकीय अधिकारीच येणार आहे का? कधी मंत्री येणार आहे? कधी तुमची कमिटी आहे? किती वेळेस तुमच्या सगळ्या मंत्री महोदय येऊन गेले? किती वेळेस नुसते आश्वासन दिलेले आहे? का कागद घेऊन येत नाही? का तुम्ही एक मिनिट घेतो फक्त. आतापर्यंत तुमच्या बऱ्याच आंदोलनांच्या निमित्तानं आणि उपोषणाच्या निमित्तानं बच्चू कडू वारंवार येत होते. आज बच्चू कडू काय बोलले तुम्ही ऐकलं का? ते म्हणायला लागले उपोषण हे क्षत्रियाचं लक्षण नाही. महात्मा गांधी यांनी उपोषणाचं अस्त्र इंग्रजाविरुद्ध स्वातंत्र्य लढ्यासाठी केलेलं आहे. आणि महात्मा गांधी क्षत्रिय नव्हते. नाही, क्षत्रिय आणि ते काय क्षत्रिय नाही. उपोषण जर सरकार अहिंसेच्या माध्यमातून एखादा मनुष्य आपल्या मागण्या आपल्या समाजासाठी असणाऱ्या मागण्या मान्य करण्यासाठी हे उपोषण एक अस्त्र आहे. याच्यामध्ये अहिंसेने चाललेले उपोषण आहे. कुठे हिंसा होत नाहीये यासाठी हे उपोषण. कोण काय म्हटलं आम्हाला त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आता आमच्या भगिनी म्हटलेलं आहे की आम्हाला कोणाकडे काय म्हणतं याच्यापेक्षा आमचा फोकस आहे मराठा समाजाला. या ठिकाणी गॅजेट नुसार असेल, सर्गे सोयरेचा जीआर नुसार असेल आणि नागपूर करार आणि निजामाचं गॅजेट इंग्रजाचं गॅजेट यानुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना ओबीसी मध्ये जावं. आपण पटकन संजीव भोर यांच्यापर्यंत जाऊ. वेळेच्या मर्यादेची एक छोटीशी आठवण देतो. संजीव भोर आपण उत्तर द्या याच मुद्द्यावर. आता पटकन चर्चेला पुढे न्यायचं आहे कारण प्राप्त स्थितीमध्ये जर समजा राज्य सरकारनं दुर्लक्ष केलं तर मनोज जरांगे पुन्हा मुंबईला यायची भाषा करतायत. पुन्हा मुंबईला येण्याची वेळ त्यांच्यावर येईल का? तुम्ही तशी वेळ येऊ देणार आहात का? कसं आहे, मागण्या सतत ना बदलत गेल्या नाही पाहिजेत. आंदोलक आणि आंदोलनाच्या नेतृत्वाने याची काळजी घेतली पाहिजे आणि मागणी करताना त्या मागणीला कायदेशीर आधार कसे आहेत, कसे मिळवता येतील याचाही विचार केला पाहिजे. प्रत्येक वेळी भावनिक मुद्द्यांवर जर आंदोलन पुढे नेत गेलं तर यात आंदोलनाच्या नेत्याचं आणि त्या समाजाचं आणि एकंदरीत राज्याची हानी आहे. आणि ही हानी टाळण्याची जबाबदारी जशी सरकार आणि नागरिकांची आहे तशी आंदोलकांची आणि आंदोलनाच्या नेत्यांची पण आहे. आज जर विनाकारण जर गरज नसताना उपोषण सुरू केलं, उपोषणात तब्येत खालावली जाते, उपोषणात उपचार घ्यायचे नाहीत, आजूबाजूचे लोक उपचार घेऊ देणार नाहीत आणि उपचार सरकारने जर उपचार देण्याचा प्रयत्न केला. अत्यंत गंभीर आरोप केलाय संजीवजी. आपण एक अत्यंत गंभीर गोष्ट या चर्चेत समोर आणली आहे की आजूबाजूचे लोक त्यांना उपचार घेऊ देत नाहीयेत. याचा जरा खुलासा अपेक्षित करतो कारण ही बाब अतिशय गंभीर आहे. लोक विरोध करतात ना. आता पूर्वीच्या लाठीचार्जचा विषय जो आहे तो या आंदोलनाची सुरुवात, तो अनुभव आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ना. लोक वैद्यकीय आंदोलनकर्ते असतील, स्वतः जरंगे पाटील असतील किंवा इतरही लोक, वैद्यकीय तपासणी करू द्यायची नाही, पाणी घेऊ सलाईन लावणार असेल सरकारी यंत्रणा ते घेऊ लावू द्यायची नाही. अशा पद्धतीने सरकार या सगळ्या मागण्यांभोवतीची जी प्रक्रिया आहे ती दुर्लक्षित करून फक्त भावनिक दृष्ट्या जर आंदोलन पुढे न्यायला गेलं तर हे मला वाटतं मी आंदोलन करता आहे, एक आंदोलक आहे, शेकडो हजारो आंदोलन केलेली आहेत, अशा पद्धतीची भूमिका ही योग्य नाही. मनोज जरंगे पाटील हे आता एका संख्येने अतिशय मोठे असलेले समाजाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांची कृती तेवढी जबाबदारपणाची असली पाहिजे. आपण तारक हा एक गंभीर आरोप या चर्चेत झालेला आहे की जरांगेंना उपचारापासून वंचित ठेवण्याचं काम त्यांच्या आसपासची माणसं करतायत. एका आंदोलकाच्या बाबतीत असं होणं हे अत्यंत अन्यायपूर्ण आहे. आजूबाजूच्या लोकांनी आंदोलकाच्या तब्येतीची काळजी केली पाहिजे ना. बिलकुल काळजी करत, कुटुंबीय काळजी करतात, सरकार काळजी करतं, तसं अवतीभोवतीच्या आंदोलकांनी त्याची काळजी केली पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीत आंदोलकालाही कुठलीही जीवितांची हानी न होता पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सरकार पावलं उचलते सतत, सकारात्मक आहे, सगळी प्रक्रिया करते मागणीप्रमाणे. सगळे सोयरेची आधी सूचना काढण्याची मागणी होती ती काढली, त्याची प्रक्रिया सुरू आहे अजून.
बर तुम्हाला घाई झाली. सरकारने 31 ऑगस्ट पर्यंतची गुन्हे मागे घेण्याची जी जीआरची मुदत होती जी, ती आता 31 जानेवारी पर्यंत केली. म्हणजे सरकार काम करते त्याच्यावर. ठीक आहे संजीवजी, एकच मिनिट संजीवजी, थांबा. संजीवजी थांबा, वेळेच्या मर्यादेत आपल्याला प्रत्येकाकडून उत्तर हवी आहेत. आपल्यासोबत डॉक्टर तारक आहेत, त्यांच्या बोलण्याची वेळ आपण सुरू करूयात. डॉक्टर तारक आपण बोलणार आहात. जो मुद्दा इथे चर्चेत आला तो असा आहे की सरकार सगळं मनाप्रमाणे वागत असताना आंदोलनाची वेळ चुकली. हा मुद्दा एका बाजूला चर्चेच्या पुढच्या टप्प्यात आता आपल्याला घेऊन जातो आणि तो असं निर्देशित करतो. जी गोष्ट संजीव भोर सांगतायत, जरांगेंना उपचाराची गरज आहे, आजूबाजूची माणसं उपचार करू देत नाहीयेत. नाही नाही, हे बेजबाबदारपणाचं विधान आमचे संजीव भाऊंनी केलेलं आहे. मी त्यांना संजीव भाऊ यांना विनंती करतो की असं वक्तव्य आपण करू नये, कृपया टाळावं. कारण तिथे अख्खा समाज आहे. आजही तुम्ही बसलात आता आमच्या गावामध्ये, जवळपास 50,000 जास्त लोक बसलेले आहेत आणि त्या सगळ्या समाजासमोर चालू आहे. काही वेगळं काही नाहीये. कोणत्या प्रकारचं तुम्ही पाहत असाल तर विचार मंचावरती जिथे माननीय मनोज पाटील आंदोलन करतायत, तिथे उपोषणाला आहे त्या ठिकाणी, प्रकृती त्या ठिकाणी गंभीर. या पद्धती 50,000 लोकांनी सांगितलं तर उपचार घेणार नाहीत की ते अवतीभोवती 50,000 लोक बसलेत म्हणताय तुम्ही. तर 50,000 लोकांनी विनंती केली की तुम्ही उपचार घ्या, विनंती केली सुरू राहू द्या. माननीय मनोज पाटील त्यांच्या जीवितांची आणि समाजाला सुद्धा जीवितांची चिंता आहे. आम्हाला सगळ्यात जास्त चिंता आहे वन्य मनोज पाटलांची. एक लक्षात घेणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी विनंती केल्यानंतर त्या ठिकाणी सलाइन चालू केलेलं होतं. एक सलाइन घेतलेलं आहे, परंतु त्यांचं एकच म्हणणं आहे, सरकार जे काही प्रतिनिधी येत आहेत प्रशासनामधले येतील. कुणी का सरकारचे एकही प्रतिनिधी त्या ठिकाणी आलेले नाही. अनेक कमिट्या, अनेक समित्या, अनेक मंत्री महोदय, आमदार लोक येऊन आलेल्या प्रतिनिधींना तुम्ही माध्यमांसमोर आईवरून शिवाय देता. कशा पद्धतीची वागणूक देता आलेल्या प्रतिनिधींना? आयएएस एक लक्षात घेणं गरजेचं असतील, मध्यस्थी करणाऱ्यांना मराठी रस्त्यावर गाठून मारून टाकतील, असे बेजबाबदारपणाचे स्टेटमेंट तुमचे आहेत. भीती नाही वाटत? भीती नाही, बोलतो ना, बोलतो ना. 100 तुम्हाला एक लक्षात घेणं गरजेचं आहे, ही उद्विग्नता आहे, ही असणारी समाजाप्रती असणारा प्रेम आहे. समाजाला न्याय भेटत नसेल आणि सरकार जर जागं होत नसेल किंवा कुंभकर्णाच्या झोपेचं सोंग जर घेत असेल तर सरकारला जागी करण्यासाठीच आंदोलन एक असरं असतं. आणि मुळात ही जी काय आहे, आपल्याला एक दिवस जर उपाशी राहिलो तर आपण घरामध्ये त्रागा त्रिपिटा करतो आपण. आणि आज पाटील या ठिकाणी 6 दिवस झाले, मग सरकारचा एक प्रतिनिधी येत का नाहीये? प्रशासनातली लोक पाठवतायत, प्रशासनाच्या लोकांच्या हातामध्ये काय आहे मला सांगा. तुम्ही अशा पद्धतीने येणाऱ्या सरकारचे जे प्रतिनिधी संवाद साधायला येतात, वरिष्ठ उच्च पदावरचे अधिकारी येतात, ज्यांनी ज्ञानार्जन केलेले अभ्यासातून आयएएस आयपीएस झालेले आहेत, आज तेही याच मातीतले सुपुत्र आहेत. अगदी मराठवाड्यातले तिथले विभागीय महसूल आयुक्त तुमच्या मराठवाड्यातले सुपुत्र, त्याच जालन्यातले सुपुत्र, ते जर तळमळीने दरंगे पाटलांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, मार्ग काढण्यासाठी त्या ठिकाणी येत असतील तर त्यांचा उपमर्द करणं, अवमान करणं आणि सर्वच अधिकाऱ्यांच्या अजिबात नाही उपमर्द. या आंदोलनात अवमान केलेला नाही. सामान्य सगळ्या त्यांची भूमिका मांडली आणि ती भूमिका प्रशासकीय भाषेमधून किंवा सरकारचे प्रतिनिधीमधून मांडत असताना त्यांनी ऍक्सेप्ट केले. आम्ही परंतुपणा आहे, हा जो काही उद्विग्नता निर्माण झालेली आहे, हा जो काही त्रागा निर्माण झालेला आहे, याला जबाबदार सरकार आहे. सरकार लवकरात लवकर काय एका दिवसात शपथविधी होतात. मग ही परिस्थिती होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, ही जबाबदारी आंदोलनाच्या नेत्यांनी आणि आंदोलकांनी घेतली पाहिजे ना. सरकार जशी जबाबदारी घेतोय तशीच ना आंदोलनाच्या नेत्यांची जबाबदारी, प्रक्रियेची वाट पाहिली नाही पाहिजे. अगदी याच मुद्द्यावर आपल्यासोबत तेजस्विनी चव्हाण आहेत, त्यांना विचारतो. वेळेची मर्यादा याची छोटी आठवण करून देतो. तेजस्विनीजी, जो मुद्दा गंभीर स्वरूपात चर्चेत समोर आला की उपचार देण्याची गरज आहे पण उपचार घेऊ दिले जात नाहीत, डॉक्टर तारक यांनी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे. मुद्दा आता इथे येऊन थांबतोय, चर्चा इथे येऊन पोहोचलेली आहे की समाजाचं आंदोलन जे लोक चालवत आहेत
त्या लोकांनी जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. मला तुम्ही पटकन एका मिनिटात सांगा, या क्षणाला समजा तुम्ही जर समजा मनोज जरांगेंच्या जवळपास आंदोलनाच्या निमित्तानं असता, तर आज काय करू दिलं असतं, काय टाळलं असतं? तेजस्विनी जी, ऐकायला आलंय आपल्याला? माझा मुद्दा आपल्यापर्यंत पोहोचलाय का? काही तांत्रिक मुद्द्यांमुळे हा मुद्दा पोहोचत नाहीये असं दिसतंय तेजस्विनी चव्हाण यांच्यापर्यंत. हाच प्रश्न संजीव भोर आपल्याला ऐकायला आला असेल तर कृपया एका मिनिटात उत्तर द्या. कसं आहे, जे आजूबाजूचे लोक आहेत, आंदोलनात सहभागी लोक आहेत, त्यांनी शेवटी जरंगे पाटलांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. प्रक्रिया ही कायद्याच्या जे काही विहित पद्धत आहे त्यानुसार प्रक्रिया पुढे न्यावी लागेल आणि तेवढी वाट पाहिली पाहिजे. तेवढी वाट पाहताना तुम्हाला जर आंदोलन थांबवायचं नसेल, मागे घ्यायचं नसेल, तर निदान जरंगे पाटलांच्या तब्येतीला जीवितास कुठलाही धक्का लागणार नाही, हानी पोहोचणार नाही याची काळजी आणि त्या पद्धतीचा आग्रह किंवा त्या पद्धतीने त्यांनाही सुचवलं पाहिजे, आग्रह धरला पाहिजे. बरोबर आहे. अगदी या निमित्तानं चर्चेला वेळेची मर्यादा आहे हे सुद्धा आठवण करून देतो. आंदोलन करताना आपल्याला सर्व विचार करून भूमिका ठरवाव्या लागतात. मी डॉक्टर तारक आणि त्याचबरोबर आपल्यासोबत असलेले संजीव भोर, तेजस्विनी चव्हाण या सगळ्यांना धन्यवाद देतो. तारकजी माफ करा, वेळेच्या मर्यादेमध्ये आता मला चर्चा इथेच आटोपती घ्यावी लागती, अन्यथा मी आपल्याला संधी दिली असती. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नेत्याच्या जीवावर उलटेल अशा प्रकारचं कुठलंही कार्य, कुठलाही पाऊल आंदोलनात पडू नये, कारण त्याचे परिणाम हे दूरगामी असतात. एवढं जरी आत्ता जरांगे समर्थकांना लक्षात आलं तरी खूप आहे. तूर्तास लक्षवेधीत इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.